नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुंबईत पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली। अंधेरी सबवे मध्ये पाणी साचलंय, लोकल गाड्या उशिराने धावतायत। मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईसह उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। अंधेरी सबवे मध्ये पाणी साचलंय। माहीम, दादर, परळ, भायखळा या भागात जोरदार पाऊस कोसळतोय। लोकल गाड्या उशिराने धावतायत। मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे। मुंबईत 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलंय। दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली। राज्यात ठिकठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। अमरावतीचे व्हिज्युअल आपण पाहिलेत। मुंबईमध्ये अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलंय। वाहतूक वळवण्यात आली आहे। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच झालीय। मुंबईला पुढील 2 दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांना याचा मोठा फटका बसलाय। मध्य रेल्वेची सेवा ही विस्कळीत झालीय। लोकल गाड्या उशिराने धावतायत। चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतात। राज्यात 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसामुळे गडचिरोली संकटात आली आहे। मुंबईत पावसाने वाहतूक कोंडी झाली आहे। नागपुरात पावसाने नागरिक बेहाल झालेत। नाशिकमध्ये धरणांची पाणी पातळी वाढली आहे। नाशिकमध्ये पुराचा धोका कायम आहे। तर रायगड रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर आलाय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराचा धोका। राज्यात 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गडचिरोली पावसामुळे संकटात आली आहे। मुंबईत पावसाने वाहतूक कोंडी झाली आहे। राज्यामध्ये गेले 4-5 दिवस आपण पाहतोय पावसाची संततधार सुरू आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, काही ठिकाणी ढग फुटी सदृश पाऊस होतोय। आणि यामुळेच अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही नद्या नाल्यांना पूर आलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नाशिकमध्ये पुराचा धोका कायम आहे। राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। मुंबईत पावसाने वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। काही गावांमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलंय। सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। आपण हे दृश्य पाहतोय, काहींच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। काही नागरिक आपल्या घराच्या छतावरील जागेत आडोसा घेत आहेत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराचा धोका कायम आहे। रायगड रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर आलाय। एकूणच राज्यामध्ये सर्वत्रच गंभीर स्थिती पाहायला मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत। आपले गडचिरोलीवरून प्रतिनिधी ओमप्रकाश जुनारकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। ओमप्रकाश, तिथली काय परिस्थिती आहे,
तुमच्या घराची सुद्धा पडझड झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, आताची काय अधिकची माहिती? निलमजी, अगदी सत्य आहे, गडचिरोलीची जी स्थिती बघितली पावसाची तर अतिशय विदारक आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर आज बघितलं तर माझ्या डाव्या बाजूला आपण बघू शकतो की माझं स्वतःचं एक जुनं राहतं घर आहे ते पडलेलं आहे. त्याशिवाय या ठिकाणी ज्या बाजूला ट्रॅक्टर्स वगैरे रोडच्या ठेवल्या होत्या त्या सुद्धा पाण्यामुळे वाहून गेलेल्या आहेत आणि ट्रॉली. आणि जर तुम्ही थोडस जर समोर वया रोडच्या त्या साईडला जर आपण बघाल तर झाडाची मोठे मोठे झाड, सागवनचे झाड असतील हे सर्व असतील हे पूर्णपणे वाहून रोडवर आलेले आहेत. आपल्याला समोर दिसतो आहे की मोठे मोठे हे दिसत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे वसाहत आहे, वन वसाहत आहे, प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील जो दक्षिण भाग म्हणून मोडला जातो अहेरी उपविभागात, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. या ठिकाणी एफडीसीएम कॉलनी असेल, फॉरेस्ट कॉलनी असेल, या ठिकाणी श्रमिक नगर असेल, नागेपल्ली एक एरिया असेल आणि अहेरी तालुक्या जो अहेरी प्रमुख तालुका आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा फटका बसलेला आहे. कित्येकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे ज्यामुळे त्यांना रात्री निघणं सुद्धा कठीण झालं होतं. मात्र एनडीआरएफची टीम आल्यामुळे त्यांना वेळेवर काढता आलेलं आहे. अगदी रात्र 12 नंतरचा पाण्याचा जोर वाढल्यामुळे पहाटे 5 पर्यंत लोकांना बाहेर निघणं कठीण झालं होतं. मात्र प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, एनडीआरएफने मदत केल्यामुळे सर्वांना काढण्यात यश आले. तरी काल पूर्ण पाण्याचा जो ओसरलेला आहे कालपासून पाणी सततधार सुरू आहे. आज पाणी जरी नसलं तरी ज्या घरामध्ये 5 ते 6 फीट पाणी घुसलेलं होतं त्यामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्यांना त्यांच्याकडे लावायला कपडे, खायला अन्न नाही. या विविध सोसायटीज, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाकडून त्यांची सोय, जे उंच ठिकाणावर ऑफिस आहेत, शाळा आहेत, अशा ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सध्या भामरागड तालुक्याच्या पर्लकोटा नदीवर पाऊस असल्यामुळे पुराचं पाऊस आहे आणि याशिवायही पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेकडो गावाचा संपर्क तुटलेला आहे. आणि याशिवाय मेडीगट्टा प्रकल्प जो सिरोंचा तालुक्यामध्ये येतो आहे त्याचे 80 दरवाजे सोडले आहेत आणि त्या क्षेत्राशी निगडीत असलेले जवळपास अपडेट्स घेणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी आपले प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतायत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. इतर ठिकाणहून आपले प्रतिनिधी पावसाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स आपल्याला देत आहेत. आपले प्रतिनिधी मुंबईवरून मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत. मनोज, मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? आपण पाहिलं तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. नक्कीच निरम, तुम्ही बघितलं तर पावसाने आपला जोर हा कायम ठेवला आहे. तर कुठे पाऊस थांबायचा नावच घेत नाहीये. हवामान खात्यानुसार कोकणमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले. येत्या 3-4 दिवस हा पाऊस हा मुंबईमध्ये असंच चालू राहणार आहे. त्या हे असं निर्देश हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडनं नागरिकांना आवाहन केलं आहे की तुम्ही घराबाहेर निघताना काळजीपूर्वक आणि सावधानी प्रकारे घराबाहेर पडा, कारण की पाऊस हा 3-4 दिवस सतत पडतच आहे आणि जोरदार पडत आहे. कुठे कोणती हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडनं निर्देश देण्यात आले आहेत. तुम्ही बघितलं तर आता देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात देखील झालेली आहे. तुम्ही बघितलं तर दादर, बँड्रा, अंधेरी सबवे, तसेच भाईका, कुर्ला, सायन, किंग सर्कल येथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं गेलेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि रेल्वेवरती झालेला दिसून येतोय. रेल्वे सेवा ही 20 ते 25 मिनिटं उशिरेने धावत आहे, तर ज्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी हटवण्याचे पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले जात आहेत, कारण की पाणी भरल्यामुळे ही वाहतूक. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणखीन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेलेच आहेत, पावसाचे अपडेट्स आपल्याला देत आहेत. आपले नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले. उदय, नागपूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे, नागपूरमध्ये नागरिक पावसाने बेहाल झाले. निलम, खरं तर काल संध्याकाळपासून जे आहे त्या नागपूरमध्ये पावसाची सततधार सुरू झालेली आणि या पावसामुळे जे आहे ते शहरी भागातल्या ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांचे हाल होतात त्याच पद्धतीनं ग्रामीण भागात देखील होता. कारण नागपूरचा एकंदरीत जर भौगोलिक विचार केला तर नागपूरमध्ये ज्या
प्रमुख नद्या आहेत त्या नद्या मध्य प्रदेशातून येतात आणि मध्य प्रदेशात देखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सर्वच नद्या ज्या आहेत त्या उसंडून वाहत आहेत. काल अशीच एक दुर्घटना आपण पाहिली होती केळवदमध्ये, जी आहे ती नदीमध्ये एक स्कॉर्पिओ वाहून गेली होती आणि त्यात 6 लोकांचा डुबून दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झाला होता. आणि आता आज सुद्धा जे आहे ते अनेक धरणांमधला जो आहे तो पाणीसाठा वाढल्यामुळे त्यांचे दरवाजे जे आहे ते उघडे करण्यात आलेले आहे. त्यामुळं त्याच्या बाजूला असलेले कॅनल असेल किंवा नदी नाले असेल याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना जो आहे तो प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. अनेक भागातली वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने देखील वळविण्यात आलेली आहे. SDRF असेल, NDRF असेल याच्या टीम सुद्धा नागपुरात तैनात करण्यात आलेला आहे. कारण हवामान खात्यानं जो आहे तो इथून पुढे 5 दिवस जो आहे तो येलो अलर्ट नागपूरला दिलेला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा चांगला दमदार पावसाची अपेक्षा आणि त्या पार्श्वभूमीवर नागरिकांचं स्थलांतर असेल किंवा नागरिकांना ज्या काही सोयी सुविधा पुरवण असेल त्या दृष्टीनं जे आहे ते प्रशासन खबरदारी घेता, मात्र नागरिकांनी देखील यामध्ये जे आहे ते सतर्कता बाळगणं तेवढंच आवश्यक आहे. कारण जर आता पावसाने उसंत घेतल्यामुळे जे आहे ते अनेक ठिकाणचं पाणी जे आता कमी व्हायला लागलेला, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला तर शहरी नागरिकांना सुद्धा याचा फटका बसेल. कारण शहरातल्या अनेक सखल भागामध्ये जे आहे ते पाणी तुंबलेलं आहे, त्यामुळे वाहतूक सुद्धा जी आहे ती नागपूरमध्ये मंद गतीने सुरू आहे. प्रशासन आपल्या जागी प्रयत्न करतं, मात्र नागरिकांनी सुद्धा तेवढ्याच आवश्यकपणे सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. राज्यात 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आपले रायगड वाहून आपले प्रतिनिधी आजेश नाडकर जोडलेले आहेत. आजेश, रायगड मधील आता सध्याची काय परिस्थिती आहे? आपण पाहिलं तर काल रात्रभर आणि दिवसभर पावसाचा जोर हा रायगड जिल्ह्यात कायम होता. पण प्रामुख्याने जर पाहायला गेलात तर नागुटना, पाली, सुधागड, खोपोली या भागात पावसाचा जोर नसल्यामुळे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्यानंतर नागुटने शहरातील बस स्थानक असेल किंवा मग खोपोली वाकण जो मार्ग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. वाहतूक पूर्णपणे खोपोली आणि वाकण वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि लांबच लांब रांगा त्या ठिकाणी वाहनाच्या पाहायला मिळत होता. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे आणि परिस्थिती ही पूर्वपदावर आली आहे. धन्यवाद आजेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपले नाशिकहून आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत. किरण, गोदावरी नदी आपण पाहतोय पाण्याची पातळी वाढलेली तिथे पाहायला मिळते, सध्या जी काय परिस्थिती आहे? निलम, खर तर काल पावसाने जरासा विश्रांती घेतलेलं होतं पण आज सकाळपासून पुन्हा एकदा जे आहे पावसाचं पुनरागमन एकूणच झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता नाशिक मधलं जर पाणी साठा जो आहे तो 68% पर्यंत पोहोचलेला आहे. गंगापूर, पालखेड, तारणा, भावली अशा वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. गंगापूर धरणातून आताही 8 ते 9 हजार क्युसेस इतक्या वेगाने जो आहे पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय. पालखेड मधून 9 हजार क्युसेस जो आहे तो जे कादवा नदीमध्ये केला जातोय. अशा वेगवेगळ्या धरणातून वेगवेगळ्या नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय. अद्याप जवळपास 3 ते 4 ज्या प्रमुख नद्या आहेत नाशिक मधल्या त्या तुतडी भरून एकूणच वाहताना आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्या नदीकाठच्या लोकांना सुद्धा अलर्ट राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. गोदावरीला आलेल्या पुरामुळे जे नाशिकच्या रामकुंड परिसरातील मुख्यतः जे अनेक मंदिर आहेत ते मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत. अशी एकूणच जी आहे परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये एकूणच बघायला मिळते आणि पुढच्या 48 तासांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पडेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलाय. नाशिकमध्ये सध्या तिथल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, किती लोकांचं स्थलांतरित करण्यात आलंय? हे बघा, अजूनही गोदावरी नदी जी आहे ती धोक्याच्या आतमध्ये आहे, धोक्या पातळीच्या आतमध्ये आहे म्हणून खूप लोकांना जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलेले नाही. पण 200 ते 300 लोकांना आतापर्यंत जे आहे ते महापालिका प्रशासनाने वेगळ्या ठिकाणी हलवल्याचं एकूणच माहिती आहे. आणि जर पाऊस अशाच पद्धतीनं पडत राहिला तर आणखीनही काही लोकांना जे नदीकाठी मुख्यतः लोक राहतात त्या लोकांना वेगळ्या ठिकाणी हलवण्याचा महापालिका प्रशासनाचा एकूणच प्रयत्न असणार आहे आणि अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. आता जर कालची आकडेवारी जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये 98 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि इगतपुरीमध्ये जवळपास 90 ते 100 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. अशा पद्धतीची वेगवेगळ्या जी आकडेवारी आहेत 80 ते 90 मिलीमीटर पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आज सुद्धा मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पडेल अशा पद्धतीचा जो अंदाज आहे तो एकूणच प्रशासनाने व्यक्त केलेला आहे. आणि अधिक पाऊस पडला किंवा विसर्ग जो आहे तो एकूणच गंगापूर धरणातून अधिक करण्यात आला तर जे गोदावरी काठावरती लोक राहतात, काठावर लोक राहतात त्या लोकांना वेगळ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. राज्यात 7 जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय.
पावसामुळे सर्वत्रच हाल होत आहेत. गडचिरोली संकटात आहे, मुंबईमध्ये वाहतूक कोंडीत झाली आहे, नागपूरमध्ये नागरिक बेहाल झाले, तर नाशिकमध्ये धरणांची पातळी वाढल्याची माहिती समोर येते आहे.